सरकारने गुंतवणूक वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा सुरक्षा देण्याची आवश्यकता असल्याचं मत इंडिया अरब कंट्रीज चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष अनिर्बान सरकार यांनी व्यक्त केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अनिर्बन सरकार यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे आदी उपस्थित होते. यावेळी सरकार म्हणाले, सध्या केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे भक्कम सरकार असल्यामुळे परकीय गुंतवणुकीसाठी चांगले धोरण ते राबवू शकतात. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात शांतता असल्यामुळे परदेशी किंवा देशातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य देतात. मात्र मुंबई आणि पुणे ही दोन शहरे वगळता इतर शहरे गुंतवणूकदारांना तुलनेने प्रोत्साहित करत नाहीत. राज्यात मुंबई पुण्यासारखी पायाभूत सुविधांनी सज्ज 10 मोठ्या शहरांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आखाती देशांमधील 22 पैकी 15 देश अस्थिरतेच्या सावटाखाली आहेत असे असूनही त्या ठिकाणी सर्वत्रच असुरक्षितता आहे असे नाही. बहुतांश ठिकाणी लघुमध्यम उद्योजक स्वतःचा व्यवसाय करू शकतात. आखातामध्ये भारतीय शेतमालाला खूप चांगले मार्केट आहे. तो अरब देशांचा स्ट्रॅटेजिक पार्टनर होऊ शकतो. मात्र सद्यस्थितीत अरब देशांकडून भारताऐवजी चीनला प्राधान्य दिले जात आहे. आपल्याकडे निर्यातीला लाल फितीचा फटका बसतो. अरब देशांमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. या देशांमध्ये भारतीयांच्या सुरक्षेसाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारतीय उद्योजकांनी तेथे व्यवसाय प्रस्थापित करण्यावर भर दिला पाहिजेत असेही सरकार यावेळी बोलताना म्हणाले. दरवर्षी देर इज फ्लड्स इन बिहार, बेंगॉल, आसाम, उरिसा. दरवर्षी देर इज ड्राउट इन महाराष्ट्र, देर इज ड्राउट इन कर्नाटक, देर इज ड्राउट इन एमपी. व्हाई आर्न्ट वी इंटरलिंकिंग द रिवर्स? वॉटर इज गोइंग वेस्ट. आज कोंकणमध्ये 3 महिन्यात इतका पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर समर आलं की प्यायला पाणी नसतं. तुमची मॅनेजमेंट किती पूर आहे? हे वॉटर मॅनेजमेंट इज पूर. इस्रायल वेअर दे आर वी आर टॉकिंग अबाउट 20 mm, 30 mm of rain, they are having water throughout the year. Why? Because their water management is good. We don't have water management. You have to do interlinking of river. Today, the government is in Maharashtra, and the government is saying that we will forgive our debt. You forgive it, but at what cost? The direct, indirectly, general public. What do you want to do? Do you want water? Do you want water? त्याला बेसिकली सीड्स पाहिजे, त्याला चांगली फर्टिलायझर पाहिजे, ते द्या. तुम्ही इंटरलिंकिंग रिव्हर करा, तेवढंच कॉस्ट पडेल. आज 17,000-20,000 कोट तुम्ही माफ करता दरवर्षी, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला काहीतरी गिव्ह हिम, प्रोव्हाइड देम विथ बेसिक नेसेसिटीज. आजच्या तारखेला देर आर लॉट ऑफ इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र ऑर इन इंडिया वॉन्ट टू गो आउट ऑफ इंडिया बिकॉज आर इन्फ्रास्ट्रक्चर अँड सिस्टम्स आर पुअर. देर इज नो इन्व्हेस्टमेंट कमिंग. आय थिंक सो इट इज राईट, इट इज हाई टाईम फॉर द गव्हर्नमेंट टू स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. आज इन्व्हेस्टमेंट, आज इंडिया मधनं लोक बाहेर जातात काम करायला, कारण का त्यांना असं वाटतं की बाहेर गेलं की मला 2 पैसे जास्त मिळतात. सो व्हॉट डज द सिग्नल? द सिग्नल इज युअर लेबर इज व्हेरी चीप हियर. आवर इलेक्ट्रिसिटी इज द चीपेस्ट इन द वर्ल्ड. सो वी हॅव ऑल दिस प्लस पॉइंट, तरी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येत नाही. हे विचार करण्याची गोष्ट आहे.